झाला काय जागा काय नाव काय सांगितलं बागुल बागुल बुवा आता खरं नाव सांगायचं कोण आहेस आणि सुर्वे मर्डर केस ची माहिती तुला काय हवी होती सांगितलं साहेब आपल्याला काय माहित नाही अच्छा एका माणसाने मला कळलं पोलिसांना पटवून इन्फॉर्मेशन मिळवून दे म्हणून बाकी नाही काय त्याचं नाव काय नाव 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 सांगायचं नाव त्यांनी आपल्याला नाव सांगितलं नाही आपण तुम्हाला सांगू शकणार नाही अच्छा पण त्याला माहिती काय हवी होती सुर्वे मर्डर केस ची बोल बोल पहिली वेळ नक्कीच नाही तुझी बघ मला एक माहित नाही की आधीच्या लोकांनी माहिती मिळवण्याकरता तुझ्याकडनं काय काय करून घेतलं पण मला त्यांच्यापेक्षा भारी गोष्टी करता येतात काय करायचं ते करायचं काय आपण त्यामुळे मी निर्दोष आहे सत्य काही बदलणार नाही बघू 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 आता तू आहेस आणि मी आहे बघूया कोणा जास्त ताकद आहे पूजा बांधू काय अरे या बर्फाच्या पाण्याच्या अभिषेकासाठी चांगली जागा आहे तयारी करा अन्ना कशापाई एवढे अस्वस्थ झालाय सा नाही काय अहो नाही कस मगा धरणं बघतोय ना मी तुम्ही धड काय बोलतच नाही मगाशी बोलता बोलता मध्येच थांबला काय सरपंच मुंबईला फोन करायला गेलो होतो जाऊ हा काय काय सांगत काय तुम्ही अण्णा तुम्ही तुम्ही बसा बघू आधी आधी बसा बघू बसा अण्णा घरी समजा ठीक आहे ना त्याच विचाराने अस्वस्थ झालोय मी सरपंच माझ्या श्रीची तिकडे काय अवस्था झाली असेल कुणाश ठाऊ काही सुचतच नाही अण्णा नाही म्हणजे तुम्ही घरी फोन केला होता ना मग फोन केला हो पण मला बरं वाटावं म्हणून असंच सांगणार ना ठीक आहे चांगला आहे सुधारतोय पण त्याला प्रत्यक्ष बघितल्याशिवाय माझी चिंता काही दूर होणार नाही जाऊ तुम्ही मंडळींना मीटिंगसाठी बोलवलंय ना हो मी समजांना कळवले ना सरपंच जरा 5 मिनिटं डोळे मिटून बसतो मनाला बरं वाटेल या अहो बागुल तुमच्यासाठी आणलं आहे क्या क्या घाबरू नका विष वगैरे नाहीये त्याच्यात या अहो बागुल घाबरू नका अहो माझं काय पर्सनल वगैरे का तुमच्याशी ड्युटी आहे माझी करायला लागते काय खरं सर एक सल्ला देऊ का तुम्हाला सांगून टाका त्याचा अहो तो तिथे ऐशारामात लोलतोय तो येणार आहे का तुम्हाला सोडवायला तेव्हा फुकट माझ्या हातचा मार खात बसण्यापेक्षा सांगून टाका तुम्ही त्याचं नाव मी सोडवतो ना तुम्हाला याच्यातनं माफीचा साक्षीदार थँक्यू सर चहा चांगला पण मला त्याचं नाव खरंच माहित नाही अहो मी काय करा सर मी खरंच सांगतो साहेब मला त्याचं नाव माहित नाही नेहा नाही इथे अरे मी आता नेहाशी बोलत होते ना काय झालं
केवढी घाबरलीस तू? थांब मी पाणी घेऊन येतो तुझ्याकडे. नको. अरे ठीक आहे. किती वाजले? नेहाला शाळेत आणायची वेळ झाली. मी असं करते तिला शाळेतनं घेऊन डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच जाते. आरती आणि राजेश केव्हाचे थांबले असतील तिकडे. काय झालं? नेहा आता हॉस्पिटलमध्ये पुन्हा प्रश्न विचारणार. मी थकून जाते तिच्या प्रश्नांची उत्तरं देता देता. श्रीकांतनाही खूप त्रास होतो. खूप हुशार आहे मुलगी. आपण किती दिवस आणि का लपवतोय तिच्यापासून? म्हणजे कधीतरी तर हे तिला सांगावंच लागणार आहे ना. आशु, तिचे बाबा ही तिची जगातली सर्वात आवडती व्यक्ती आहे. काय आणि कस सांगू तिला? सांगायचं तिला, सांगायचं तुझ्या बाबांना लवकरात लवकर डिस्चार्ज मिळणार आहे. आणि एकदा का तुझे बाबा घरी आले की मग सगळेच प्रश्न मिटतील. प्रश्न मिटतील का? सुरू होतील. आता जे काही घडणार आहे ते तिच्या समोरच घडणार आहे. अशोक, तेच ना. हे बघ, दादा घरी येईल, हा तो आला की आपण अगदी त्याची व्यवस्थित काळजी घेऊ. मग लवकरात लवकर बरा होईल ना दादा. परिस्थिती काय आहे तुलाही माहिती आणि मलाही माहिती. आशा, डॉक्टर जोगळेकरांनी स्पष्ट सांगितलंय. बहिणी, डॉक्टर जोगळेकरांनी सांगितलं म्हणजे सगळं संपलं का ग? हे बघ, जगात इतरही अनेक डॉक्टर्स आहेत ना, आपण त्यांना कन्सल्ट करूया. मुंबईत नाही तर भारतात, भारतात नाही तर लंडन, अमेरिका, कुठेतरी. आणि बहिणी, बघ मी काय ऐकलंय माहितीये का, की अनेक होपलेस केसेस या सगळ्या डॉक्टर्सनी अगदी व्यवस्थित बऱ्या केल्या आहेत. हे बघ बहिणी, आपण पाहिजे तितका पैसा होतो पण दादाला आपण याच्यात बाहेर काढूया. जा, तुला नेहाला आणत जायचंय. ऑलरेडी खूप उशीर झाला. बाहेर ड्रायव्हर आहे ना? आहे. नाही सर, अजून बोलला काहीच नाही तो. नो सर, त्याचा काही डायरेक्ट संबंध असेल असं मला तरी पर्सनली वाटत नाही. नाही पण काहीतरी क्लू नक्की देणार तो, बिकॉज सम हाऊ इज कनेक्टेड सर. नाही नाही सर, अटले तो अटले, महाराणीचा काय उपयोग नाही. पण सर, जरा वेगळ्या पद्धतीनं माहिती काढण्याचा प्रयत्न करणार आहे. राईट सर, थँक्यू. येस, मी ॲडव्होकेट जगदाळे. बसा, बोला. मी बागुलांचा वकील. कुठल्याही पुराव्याशिवाय तुम्ही त्यांना इथं अडकवून ठेवलेला आहे. पुरावा आहे. चार्ज काय? पोलिसांना लाच द्यायचा प्रयत्न करतो. हवालदार राणींना लाच देताना आम्ही तुमच्या आशिलाला, बागुलला रेड हँड पकडलाय. मी त्यांना न्यायला आलोय. तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकत नाही. अण्णा, आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो, अहो ऐका आमचं. केवळ 2 दिवस तरी घरी जाऊन या. होय अण्णा. आपण पुन्हा पुन्हा याच विषयावर का बोलतोय? हे बघा, तुम्ही मंडळींनी कितीही आग्रह केला ना तरी माझं काम अर्धवट टाकून, माझी मोहीम अर्धवट टाकून मी परत जाणार नाही. पण अण्णा, ही मोहीम कशी काय अर्धवट राहील? अहो तुम्ही आम्हाला सांगून जायचं काय करायचं आणि कसं करायचं ते. हा, आणि अण्णा तुम्ही परत येईस तर आम्ही सगळे आमचं काम चालूच ठेवू ना. पण अण्णा, म्हणजे आता तुमचा मुलगा तिथं एवढा आजारी असताना
तुम्ही आमच्यासाठी इथं थांबणं आम्हाला काय बरोबर वाटत नाही काय गावलन. ठीक आहे, तुम्हा मंडळींना वाटतंय ना मी मुंबईला परत जावं निघून, जाईन मी. पण त्याकरता तुम्ही दादा भगतचा पूर्णपणाने पराभव केला पाहिजे, त्याच दिवशी मी मुंबईला परत जाईन. ऐकलं नाही जण. अरे आता अण्णांनी काय सांगितलं समजलं का तुम्हाला? डॉक्टर साहेब जाई गणू, अण्णांनी सांगितल्याप्रमाणेच आपण वागायचं. या पुढे आपण त्या भक्ताला गावातून हुसकावूनच लावायचं काय. नीट बघा साहेब, जामिनाचे सर्व कागदपत्र व्यवस्थित आहेत. आता कायद्यानुसार तुम्ही मिस्टर बागुलाला तुमच्या कस्टडीत ठेवू शकत नाही. गाडी बागुलला घेऊन ये, सही करा. आणि तुमचं व्हिजिटिंग कार्ड देऊन जा जरा मला. काय नाही, ते खिशातनं काढताना चुकून पडलं खाली सर, चुकून पडलं. चुकून? अशा चुका करू नका जगदळे, फार महागात पडतील तुम्हाला त्या. यू कॅन टेक हिम ॲडव्होकेट जगदळे. थँक यू साहेब, थँक यू व्हेरी मच. नीट लक्ष ठेवायचं, एक माणूस कायमचा मागावर ठेवायचं. येस सर. जमदडीचा काही फोन नाही? तो त्याच्या मागावर आहे साहेब, पण काय अजून खबर नाही. हॅलो इन्स्पेक्टर चौधरी, येस कधी? That's great. No, no, लगेच घेऊन येतला राईट अवे. येस. काय झालं काय साहेब? राणे सर, एक मार्ग बंद झाला ना की दुसरा सापडतो. बागुल सुटला आपल्या हातून ठीक आहे, पण आत्ताची खबर एकदमच सेन्सेशनल आहे. हो तो पोरगा सापडलाय. तो मिसेस सुरवी सांगितलेला, आपण त्याचा स्केच काढलाय तो. हो तोच, वाशीमध्ये धरलाय त्याला, इकडेच घेऊन येत आहेत. अभिनंदन अभिनंदन साहेब, म्हणजे ही केस सुटली म्हणायची आता. आता तसंच म्हणायचं नाही तर काय. साहेबांना फोन करू. अण्णा नाही मला काय उमगणा बघा तुमचं. अहो फक्त बायांनी कसं काय विरोध करायचा त्या दादाला? आणि तू दादा त्या बायकांचं काय ऐकणार आहे? वय सरपंच, त्या दादानी त्यांच्या नवऱ्यांना दारूचं व्यसन लावलंय ना, मग ते त्याच्या विरुद्ध कसे भांडतील? म्हणून जाईली बायकांची संघटना उभी करायची आणि दारू पिणाऱ्या नवऱ्यांविरुद्ध संप करायचा. जो कोणी नवरा दारू पिऊन घरात येईल त्याला त्या बायकांनी घरात घ्यायचं नाही. पण अण्णा, हे नवरे रोज बायकांना मारहाण करतील आणि मग त्या तरी किती दिवस विरोध करतील? जाई, ज्या दिवशी नवरा मारहाण करेल त्या दिवशी त्या बाईनं चावडीवर किंवा देवळात झोपायला जायचं. जोपर्यंत नवरा दारू बंद करत नाही तोपर्यंत घरात झोपायला जायचं नाही. जा सगळ्या बायकांना जाऊन सांग अजिबात घाबरू नका म्हणावं. आणि आम्ही समजे आहोत की तुझ्या मदतीला काय रे. जाई, उद्यापासून रोज तू मला रिपोर्ट करायचं. बघाच तुम्ही त्या दादाला कसा नामोहरम करतो. हॅलो. हा हॅलो, मी दयाळ बोलतोय. काय रे दयाळ, हा कुठला नंबर तुझा, मोबाईल कुठे? अहो हवालदार लाणेला भेटायला जाताना जवळ कुठली आयडेंटिटी नको म्हणून मी माझा मोबाईल नेला नव्हता. मी पब्लिक बूथवरनं बोलतोय. म्हणजे माझा वकील वेळेवर पोहोचला,
त्यांना तुला सोडवलं ना? कसला वेळेवर पोहोचला तो यायच्या आधी पोलिसांनी भरपूर हाणून काढलंय मला. आता मी घरी आलो ना की 15 दिवस नुसता झोपून राहणार. घरी ऐक, घरी अजिबात येऊ नकोस. काही मिनिटांमध्ये मी घर सोडतोय, तू सुद्धा कुठेतरी बाहेर राहा. काही दिवस मला कॉन्टॅक्ट करू नको, फोन करू नकोस, कळलं? म्हणजे काय आपण आता लपत फिरायचं? अरे अज्ञातवास म्हणता त्याला, पांडवांना सुद्धा चुकला नाही. मग आपण तर काय सामान्य माणसं. म्हणजे आता आपण पांडव तर हे छान आहे. मुलगा अभिषेक, शोध त्याला, उचल, गायब कर. पोलीस शोधतायत त्याला. पोलिसांच्या तावडीत गेला तर बघेल काहीतरी. आणि हो, हे सगळं तू स्वतः करू नकोस, तुझ्यावर नजर आहे पोलिसांची. ठीक आहे. अभिषेक दारू पिऊन राडा घालत होता म्हणून आत टाकला तर लागला कोंब लायला. दोन कानाखाली ठेवून दिल्या त्याच्या. पण याला पाहिलं ना तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली सर, ह्या आपल्या वॉन्टेड लिस्ट वर आहे. गेल्याच आठवड्यात मी याचा फोटो आपल्या पोलीस सुखेर पाहिला होता सर. सावन साहेब, अहो तुम्हाला कल्पना नाही तुम्ही केवढं मोठं काम केलंय. कुठे कुठे शोधलं नाही याला. हो, सुर्वे मर्डर मध्ये प्राइम सस्पेक्ट आहे. राणे. यस सर, मिसेस सुर्वेनं ताबडतोब बोलवा. त्यांनी एकदा याला ओळखला की दॅट्स इट, संपलं सगळं. राईट सर. कडवी अजून उतरलेली दिसत नाही याची. 10 मिनिटात उतरवलीच साहेब मी याची. पण तुम्हीच म्हणालात ना की वेळ घालवू नका, लगेच निघा, म्हणून मग लगेच निघालो सर. थँक्यू. याचा चार्ज घ्या आणि मला मोकळं करा सर. हो साहेब, 5 मिनिट बसा. अरे कोण आहे रे बाहेर? चलून चल. देवासमोर काय नाही, आश्चर्य वाटलं ना तुला मला इथे बघून. आजपर्यंत आयुष्यात कधी देवावरती विश्वास ठेवला नाही, कधीही त्याच्याकडे काहीही मागितलं नाही. पण आज अचानक वाटलं की काहीतरी नक्की असणार प्रार्थनेत, म्हणून इथे उभा आहे. दादाला बरं वाटावं म्हणून आपण इतके सगळे प्रयत्न करतोय, हे करून बघूया. वहिनी विश्वास ठेव, दादाला नक्की बरं वाटेल. तुला माहिती मी लंडन मधल्या काही डॉक्टर्सचे ईमेल ऍड्रेसेस पण घेतले, आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करूया. मगाशी मी इथे हात जोडून उभं राहिलो खरं, अशा वेळेस नेमकं काय म्हणतात मला नाही आठवलं. बघू बघू, हे करून बघू.